खरं तर समृद्धीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला यामध्ये कोणीच कोणाचं दुमत नाही. ज्या पद्धतीनं ह्या रोड बिल्ड केला गेला त्यामध्ये सर्व एजन्सीला कामं वाटून आणि घाई गडबडीमध्ये त्या एजन्सीकडून काम करण्यासाठी प्रेशर टाकून हे काम पूर्ण असं केलं गेलं. या समृद्धीच्यावर पूर्ण तो मी सांगितल्याप्रमाणे एंड टू एंड जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही समृद्धीला काही काळासाठी थांबवावं, त्याच्यावरची ट्रॅफिक थांबावी. जे आत्ता अपघात झालेत हे अपघात सरकारच्या या घाई घिसार घाईमुळेच होत आहेत आणि निष्पाप लोकांचा यामध्ये जीव जात आहे. खरं म्हणजे समृद्धीचं काम अर्धवट असताना समृद्धी सुरू केली. खरं या एंड टू एंड असं त्या सगळ्यांच्या कंत्राटीमध्ये पूर्णत एग्रीमेंट होता एंड टू एंड. त्यामध्ये सर्व पूर्ण सोयी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर ती समृद्धी सुरू करण्याची गरज होती. समृद्धीमध्ये ॲक्सिडेंट होऊ नये किंवा समृद्धीचा रोड मजबूत व्हावा यासाठी स्पेशल वेगळी ट्रीटमेंट त्या रोडवर केली गेली आणि अजूनही तिकडे पूर्णतः 100 किलोमीटरवर ना रेस्ट रूम आहे ना जो तिकडे पेट्रोल पंप आहेत, रेस्टॉरंट आहेत, कुठे विश्रांती घ्यायसाठी तिकडे व्यवस्था नाही. ही घाई केल्यामुळे आज निष्पाप लोकांचा जीव जातो आहे. खरं तर समृद्धीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला यामध्ये कोणीच कोणाचं दुमत नाही. ज्या पद्धतीनं ह्या रोड बिल्ड केला गेला त्यामध्ये सर्व एजन्सीला कामं वाटून आणि घाई गडबडीमध्ये त्या एजन्सीकडून काम करण्यासाठी प्रेशर टाकून हे काम पूर्ण असं केलं गेलं. मला वाटतं की या समृद्धीच्यावर पूर्ण तो मी सांगितल्याप्रमाणे एंड टू एंड जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही समृद्धीला काही काळासाठी थांबवावं, त्याच्यावरची ट्रॅफिक थांबावी किंवा त्याच्यावर टोल सुरू करून टाकले परंतु व्यवस्था कुठेच नाही. यामध्ये जे आत्ता अपघात झालेत हे अपघात सरकारच्या या घाई घिसार घाईमुळेच होत आहेत आणि निष्पाप लोकांचा यामध्ये जीव जात आहे. समृद्धीचं काम हे सदोष काम नाही आहे. यामध्ये निश्चित काही ना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि व्यवस्थाही अपुऱ्या आहेत. त्या पूर्ण केल्याशिवाय ही समृद्धी सुरू ठेवायचं की नाही हा आता प्रश्न उभा झालेला आहे. जरांगे पाटलांनी सरकारला 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला, 10 दिवसामध्ये काय तो निर्णय घ्या नाहीतर आम्ही पुढची दिशा ठरवू, कसं बघताय? नाही, जरांगे पाटलांचा मागणीचा निर्णय सरकार काय घेतं याच्यावर आमचं लक्ष आहे. जी मागणी जरांगे पाटलांनी केली ती संविधानिक आहे का नाही, ते कायद्याच्या चौकटीत बसतं की नाही, त्याला कुठल्याही असा कोणीतरी मागणी केली आणि लगेच त्याला दुसऱ्या प्रवर्गातून आरक्षण जाहीर करता येतं असं नाही. पण सरकारने का तो वेळ दिला आणि का फसवणूक केली मराठा समाजाची, का फसवणूक करतायत ओबीसी समाजाची, हे सगळ्यांना खेळवत ठेवण्याचं काम जे चाललेलं आहे त्यामध्ये आता हे सर्व प्रकरण अंगलट येत आहेत सरकारच्या. यांनीच मराठा समाजाला आरक्षण देता येते म्हणून सांगितलं या सरकारने, आता द्या कसं देता येईल ते. आम्ही उद्याला सकाळी 11 वाजता विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांची आम्ही बैठक लावली आहे. सर्व संघटनांची जवळपास 40 संघटना ओबीसीमध्ये काम करणार आहे, त्यांची बैठक घेऊन पुढची दिशाही आम्ही ठरवतो आहोत. परंतु मला एक दिसतं की जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे का, कायद्याच्या चौकटीत बसते का आणि सरकारला देता येतं का 10 दिवसामध्ये, हे सरकार ठरवेल. ही जबाबदारी सरकारची आहे, ही जबाबदारी कशी पार पाडते, कारण पुन्हा त्यांच्या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जातात. आमची भूमिका कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार. ओबीसीच्या वाट्यातून न देता सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा, त्यांचे प्रश्न सोडवावेत, त्यांना आरक्षण द्यावं, ही भूमिका आमची कायम आहे. ज्या पद्धतीनं काल रांगे पाटलांनी आरोप केलाय ते या सदावर्ते फडणवीसांचे माणूस झाले अशा पद्धतीचा नाही, तर जरांगे श्रद्धेय फडणवीस म्हणत असतील आणि दुसऱ्यांना एकेरी भाषेमध्ये शिवा घालत असतील. कोणाकोणाला त्यांनी आतापर्यंत पाणउतारा केला त्याची यादी आहे आमच्याकडे. आता ते नैतिकतेचे जेव्हा धडे शिकवत आहेत त्यामुळं मला या पडदगडीत पडायचं नाही. परंतु कोणकोणाचे हस्तकोनून एकीकडे वारंवार जी भूमिका बदलणारी
हे अनेक महाराष्ट्रामध्ये नेते तयार झाले आहेत. पूर्वी एक म्हणतात, नंतर ती भूमिका बदलतात, तिसऱ्या वेळेस तिसरी भूमिका म्हणतात. तर ही मंडळी सातत्यानं, हे रंगबदलू मंडळी महाराष्ट्रामध्ये भर पडत आहे, त्याचा परिणाम हा आता दिसतोय. प्रवीण दरेकरांनी असा आरोप केला आहे की सदावर्ते कुठेतरी शरद पवारांच्या भाषा बोलत आहे. आता सदावर्ते कुणाचा माणूस आहे हे आता दरेकराजींनी सांगून टाकावं, आणि सदावर्ते नेमका कोणाचा आहे तर याचे काय ते DNA वगैरे किंवा काही करता येईल तर तेही करून पाहावा, म्हणजे समजेल की सदावर्ते नेमका कुणाचा. आरोप करण्यापेक्षा सदावर्ते कोणाची भाषा बोलतो आहे, सदावर्ते सरकारचीच भाषा बोलतो आहे हे काही लपून राहिलेलं नाही. मागच्या वेळेस विरोधक आमची सत्ता असताना विरोधकांची भाषा सदावर्ते बोलायचे, आता सदावर्ते सत्ताधाऱ्यांची भाषा बोलत आहेत.